नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे पाकिस्तान आता इराण आणि अफगाणिस्तान येथून कांदा वट टमाटर आयात करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतलेला आहे तर भारतामधून काही अत्यावश्यक वस्तू ह्या पाकिस्तान आयात करण्याचा विचार हा करत आहे परंतु भारतामधून या काही वस्तू आयात करण्यासाठी पाकिस्तानला नेमकी काय अडचण आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो मी आपल्या सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की भारत पाकिस्तान आयात निर्यात जे काही संबंध होते ते बंद का आहेत मित्रांनो ज्यावेळेस जम्मू काश्मीर येथील विशेष दर्जा असलेले अनुच्छेद तीनशे सत्तर कलम भारताने हटवलं होतं त्यावेळेस पाकिस्तानने नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी भारतासोबत जे काही आयात निर्यात संबंध होते ते प्रतिबंधित केले होते बंद केले होते परंतु नंतर लगेचच दोन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी एक नोटिफिकेशन काढत पाकिस्तान सरकारने भारताकडून औषध आयात व व निर्यात करण्यासाठी मंजुरी ही दिलेली होती तर मित्रांनो आता नेमकी बातमी काय आहे सविस्तर आपण पाहूयात सध्या आर्थिक संकटात आणि मागाईच्या प्रचंड गर्गेत अडकलेल्या पाकिस्तानने अत्यावश्यक वस्तूची आयात भारताकडून करण्यासाठी पुढाकार हा घेतलेला आहे पंतप्रधान शहाबाज शरीफ लवकरच सत्तारूढ आघाडीतील भागीदार आणि प्रमुख त्यांच्या नेत्यासोबत सल्लामसलत हे करणार आहेत आर्थिक अडचणीत आलेला पाकिस्तान अचानक आलेल्या भीषण पुरामुळे अन्नधान्याच्या वाढत्या किमती स्थिर करण्याचा प्रयत्न हे करत आहे सध्या या देशात सर्वच अत्यावश्यक वस्तूच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत देशातील मृतांची संख्या अकराशेच्या पुढे गेली आहे आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत तसेच हजारो एकर पिके नष्ट झाल्यानंतर भारतातून खाद्यवस्तू आयात करण्याची कल्पना पहिल्यांदा अर्थमंत्र्यांनी मांडलेली आहे दरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या अन्नसंकटाच्या पृष्ठभूमीवर पाकिस्तानने इराण आणि अफगाणिस्तानातून कांदा आणि टमाटर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे देशाचा एक तृतीयांश भाग जलमय झाला आहे आणि शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या जा ज्यामुळे काही जीवनावश्यक वस्तूच्या असमान दरवाढीसह भाजीपाला आणि फळाचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे हा परिणाम टाळण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाने मंगळवारी इस्लामाबाद येथे झालेल्या बैठकीत जाहीर केले की ते इराण आणि अफगाणिस्तानातून कांदा व टमाटरची आयात सुलभ करण्यासाठी चोवीस तासाच्या आत परवाने जारी करतील मंत्रालयाने फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूला पुढील तीन महिन्यासाठी कांदा आणि टमाटरच्या आयातीवरील कर आणि शुल्क माफ करण्यास सांगितले आणि ते त्वरित प्रभावी केले जाईल असेही अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात आली मंत्रालयाच्या मते बाजारातील जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि किमती स्थिर ठेवणे या याचे हे उद्दिष्ट आहे तत्पूर्वी अर्थमंत्री इस्माईल यांनी या आठवड्यात संकेत दिले की सरकार किमती स्थिर ठेवण्यासाठी भारतातून आयात करण्यास परवानगी देऊ शकते मात्र देशांतर्गत राजकीय मजबुरीमुळे आघाडी सरकार अशा कोणत्याही हालचालीला परवानगी देईल अशी शक्यता कमी आहे म्हणजेच मित्रांनो पाकिस्तानमध्येही आघाडी सरकार आहे अनेक जणांचं मिळून सरकार आहे त्यामुळे विविध मते त्यांच्यामध्येही असतील त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता ही कमी आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा